माहूरचे तहसीलदार राकेश गिड्डे हे काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना गोडवडसा गावानजीक त्यांना रेतीने भरलेला टिप्पर सारखणीकडे जाताना आढळून आला होता. त्यांनी तो टिप्पर अडवून वाहन चालकाला वाहतूक परवाना मागितला, मात्र आपल्याकडे वाहतूक परवाना नसल्याचे त्याने सांगितल्यावरही दुपारच्या सुमारास कार्यवाही केल्याशिवाय तो टिप्पर सोडून दिल्याने अवैध रेती तस्कराला उत्का आला याचे बिंग फुटले आहे. अनेक वर्षांनंतर माहूर तालुक्यातील 8 घाटांपैकी केवळ लांजी या एकाच रेती घाटाचा लिलाव झालेला आहे. उर्वरित रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने अवैध रेती उपसा आणि तस्करी जोरात सुरू आहे. अवैध रेती वाहतुकीवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश असतानाही कुठलीही कार्यवाही होत नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तालुक्याला लागूनच असलेल्या आणि तालुक्यातील साकूर तसेच राणी धानोरा आदी घाटांचा लिलाव झालेला आहे. लांजी घाटासाठी दिलेल्या एकाच परवान्यावर दिवसा आणि रात्रीला रेती वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. तहसीलदार राकेश गिड्डे यांनी परवाना नसलेल्या टिप्पर मालकावर महाराष्ट्र जमीन महसूल संहितामधील निर्धारित तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही का करण्यात आली नाही असे अनेक प्रश्न यानिमित्त पुढे येत आहे. अलीकडच्या 1 ते 1.5 महिन्यांपासून माहूर तालुक्यातील काही रेती घाटांमधून रेतीची खुलेआम तस्करी सुरू आहे. यामध्ये व्यावसायिक रेती माफियांमध्ये वाद होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मागील आठवड्यामध्ये तालुक्यातील एका पक्षाचा पदाधिकारी आणि त्यांच्या समर्थकांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वीही 19 जानेवारी 2021 रोजी माहूर येथील 3 नामांकित वृत्तपत्रांचे प्रतिनिधींना दिगडी येथील पैनगंगा पात्रामध्ये 2 तास बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. एवढेच नाही तर शासनाकडून पोलीस पाटील यांना 353 चे संरक्षण कवच देऊनही मागील महिन्याभरामध्ये तालुक्यातील 2 पोलीस पाटलांना मारण्याच्या 2 वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रेती तस्करांच्या दंडेलशाहीवर जबर कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे. कार्तिक बेहरे, MCN News, माहूर.